काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे. असे लोक सकाळी बोंबा वाजतो. त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून जो बांबू घातलेला आहे तो बांबू अजून निघालेला नाहीये. तो काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे त्यांना स्वप्न सुद्धा बांबू दिसतो एवढा आतमध्ये गेलेला आहे. तो बांबू कसा काढावा, ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा फडणवीसांनी. काल एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांवर टीका केली होती की काही जणांना बांबू लावला पाहिजे जे सकाळी सकाळी भोंगा वाजवतात. अशी टीका शिंदेंनी केली होती. त्यावर आज संजय राऊतांनी शिंदेंचा चांगला समाचार घेतला. लोकसभेला आम्ही असा बांबू घातलाय आणि तो बांबू इतक्या आत गेलाय की यांना तो बांबू ऑपरेशन करून काढावा लागेल, असं जोरदार प्रत्युत्तर संजय राऊतांनी शिंदेंना दिलंय. बांबूचे एवढे बाय प्रॉडक्ट आहेत, एवढे बाय प्रॉडक्ट आहेत की आपण विचारही करू शकत नाही. त्यामुळे खूप मोठ्या आणि काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे. अरे असे लोक सकाळी भोंगा वाजतो. बरोबर ना साहेब, काल मुख्यमंत्र्यांनी सकाळी भोंगा वाजवणाऱ्यांना बांबू लावला पाहिजे एक अशा पद्धतीचं अप्रत्यक्षपणे टीका आपल्यावरती केली. करू द्या. सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहेत, बेकायदेशीर आहेत, हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राचा बोकांडी मोदी आणि शहांनी बसवला आहे. बांबू खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा लागलेला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून जो बांबू घातलेला आहे तो बांबू अजून निघालेला नाही आहे. तो काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे त्यांना स्वप्नसुद्धा बांबू दिसतो एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू. आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल हे लिहून घ्या. आणि ह्याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्यावर मारतील. त्यांनी आता बांबूची त्यांना आठवण झालीच आहे. या बांबूचे खूप बाय प्रॉडक्ट्स आहेत असं म्हणतात ते, बरं का? आता या सगळ्या बाय प्रॉडक्टचे प्रयोग त्यांच्यावरती होणार आहेत. ऑलरेडी एक बांबू जो घेतलेला आहे गेलेला लोकसभेला, तो कसा काढावा, ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा फडणवीसांनी, हा की मोदी शाह त्यांना बांबू घालतायत. तर या आता बांबूवरती ते आता अभ्यास करतील आणि कदाचित त्यांना बांबूवरती अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू शकते. बोगस. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.